श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत बुधवारी विज्ञान तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ऑप्टो मेकॅनिकल तंत्रज्ञानाच्या मदतीने राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा सूर्य टिळा सोहळा पार पडला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बुधवारी दुपारी 12 वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर पोहोचली. हा देखणा सोहळा याचीदेही याची डोळा पाहण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अयोध्येत राम मंदिर उभारतानाच रुर्कीच्या CSIR CBRIचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ DP कानुनगो यांच्या नेतृत्वात मंदिराच्या छतावर बसवलेल्या ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणा बसवण्यात आली. त्यातील उपकरणाच्या लेन्सवर सूर्याची किरणे पडल्यावर ती परावर्तित होऊन ती पितळेच्या पाईपद्वारे गाभाऱ्यापर्यंत आली. तेथील लेन्समधून पुन्हा परावर्तित होत ती थेट प्रभू श्रीरामांच्या कपाळापर्यंत पोहोचली. दुपारी 12:00 ढोक्याला मंदिरातील दिवे बंद करण्यात आले आणि अवघ्या काही सेकंदात रामाच्या मूर्तीला सूर्य टिळा लागला. जवळपास 3 मिनिटे सूर्याची किरणे मूर्तीच्या कपाळावर पडली होती. त्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली. नियोजनानुसार श्रीरामाच्या मूर्तीला दुपारी 12 वाजता सूर्यटिळा करण्यात आला. तो होताच गर्भगृहाबाहेर थांबलेल्या भाविकांनी भगवान रामाचा जयघोष केला तर पुजाऱ्यांनी आरती केली. बुधवारी दुपारी घड्याळात बरोबर 12 वाजले आणि अयोध्येतील राम मंदिरातील श्रीरामांच्या मूर्तीवर अशा प्रकारे सूर्यटिळा लागला. या सोहळ्यासाठी श्रीरामाच्या मूर्तीला मौल्यवान रत्नांनी सजवलेला मुकुट बसवण्यात आला होता. यापुढे दरवर्षी श्रीरामनवमीला दुपारी 12 वाजता हा योग येईल असे CSIR CBIR रुर्कीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर DP कानुनगो यांनी सांगितले. नलबाडीच्या सभेनंतर मला अयोध्येतील रामलल्लाच्या सूर्यटिळ्याचा अद्भुत आणि अद्वितीय क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले. हा बहुप्रतीक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा आहे. हा सूर्यटिळा विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दिव्य ऊर्जेने उजळून टाकेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.